माझं नाव श्वेता प्रदीप साळके. मी लॅब टेक्निशियन आहे आणि माझी स्वतःची लॅब आहे फुलेनगरमध्ये ठाण्यामध्ये. तर मी ॲक्च्युली स्टार्टिंग मी वयाच्या 16 वर्षापासून काम करते, कारण कॉलेज वगैरे मी स्वतः शिकून स्वतः, कारण मी नेहमी असं ऑलरेडी माझ्या घरामध्ये 4 बहिणी आम्ही, भाऊ नाही आहे आणि वडील एकटे कमवणारे, तर सगळं स्वतःवरती डिपेंड राहायला वगैरे शिकवलेलं. तर मग स्वतः जॉब करून आम्ही स्वतः पेमेंट त्या पेमेंटमधून आमची फी वगैरे भरत होतो. मग तसंच स्टार्टिंग मी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जॉब केलं, त्याच्यानंतर सिस्टर्सचा म्हणजे कोर्स केला, त्या हॉस्पिटलमध्ये जॉब केलं. मग लवकर 19व्या वर्षी लग्न झालं. मग त्याच्यानंतर मग ते शिपमुळे मला ते सिस्टरचा जॉब जमला नाही. मग मी DMLT SMLT वगैरे करून लॅब टेक्निशियनचा जॉब केला आणि मी डॉक्टरकडे स्वतः जाऊन दुसरीकडे जॉब करत होती अगोदर. मग ते डॉक्टरशी थोडं कन्सल्टिंग मार्केटिंग वगैरे स्वतः करायची, तर त्याच्यामुळे मला भरपूर म्हणजे मार्केटिंगमुळे भरपूर असं सपोर्ट मिळाला की स्वतःची मी लॅब उघडेल. त्याच्यानंतर मग माझं सेफ आणि त्याच्यात मेन म्हणजे मला सपोर्ट माझ्या मिस्टरने खूप केला. म्हणजे सेल्फ डिपेंडेड मला ॲक्च्युली असं स्वतःला जॉब करायला आणि स्वतःवर डिपेंड राहायला आवडतं, म्हणून मी वयाच्या 16 वर्षापासून स्वतः जॉब करून स्वतःची फीज भरायचं. हेल्थ आणि वेलनेसबद्दल आत्ताच्या काळामध्ये मी जेव्हा लॅबमध्ये बसते ना, तर भरपूर अशा लेडीज येतात की कोणी थायरॉइड चेक करायला तर कोणी हिमोग्लोबिन कमी आहे त्याच्यासाठी येतं, पण त्या लेडीज नेहमी म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि फॅमिलीमध्ये एवढे गुंतलेले असतात ना की ते काही म्हणजे स्वतःकडे त्यांचं खूप हिमोग्लोबिन डाऊन असतं, थायरॉइडचा प्रॉब्लेम असतात आणि जेव्हा त्या एकदम बोलतात ना कोणत्या तरी एक सेकंड स्टेजला जातात, त्याच्यानंतर ते स्वतःकडे चेकअप करतात. मग त्याच्यामध्ये काय त्याच्यासाठी मेन म्हणजे स्वतःला अगोदर तुम्ही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, माझं तर एवढं म्हणणं आहे. डिपेंडेंट राहा की फॅमिलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पण स्वतःकडे पण गरजेचं आहे. डिपेंड राहावं माझ्या मते तरी तेवढंच आहे. प्रेरणास्थान